पानी फाउंडेशन से संस्थापक सुपरस्टार आमिर खान, किरण राव, त्याचबरोबर डॉक्टर अविनाश पोळ आणि श्रीयुत सत्यजित भटकळ. आज 3 जानेवारी 2017 नवीन वर्ष नुकतंच सुरू झालंय, तेव्हा आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष नेहमी नवीन उत्साह, नवीन उमेद घेऊन येतं. आपणही नवे संकल्प या वर्षाची सुरुवात आपण डिजिटल कॅशलेस इकॉनॉमीच्या संकल्पानं केली आहे. असाच एक संकल्प आपले मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे 2.5 वर्षांपूर्वी या राज्याची सूत्र स्वीकारताना केला होता, आणि तो होता 2019 पर्यंत राज्य दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प. या संकल्पाच्या पूर्ततेच्या दृष्टीनं पहिलं अतिशय नियोजनबद्ध पाऊल त्यांनी टाकलं, ते म्हणजे जलयुक्त शिवार अभियानाच्या सुरुवातीचं. आणि या जलयुक्त शिवार अभियानाला संपूर्ण राज्यभरातून अतिशय उत्तम असा प्रतिसाद लाभला. अभिनेते, उद्योगपती, खेळाडू, त्याचबरोबर सर्वसामान्य माणसांचाही अतिशय उत्तम असा सहभाग या अभियानाला लाभला. आणि अर्थातच मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ज्यांची ओळख आहे त्या आमिर खान आणि किरण राव आणि त्यांच्या पाणी फाउंडेशनचा अतिशय मोलाचा वाटा या जलयुक्त शिवार अभियानाला मिळाला. गेल्या वर्षाच्या सुरुवातीला आपण फेब्रुवारी महिन्यात याच ठिकाणी भेटलो होतो पाणी फाउंडेशनच्या स्थापनेच्या घोषणेसाठी, आणि आज 1 वर्ष पूर्ण व्हायच्या आत पुन्हा एकदा आपण भेटतो आहोत. मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर लोक साथ आते गए और कारवा बनता गया. या पद्धतीनं पाणी फाउंडेशनचं हे काम गेल्या वर्षभरात खूप वाढलं आहे. आणि या प्रेक्षागृहात इथे अनेक नामवंत मंडळी उपस्थित आहेत, त्यांनीसुद्धा या पाणी फाउंडेशनच्या कार्यात खूप मोलाचं योगदान दिलं आहे. आजच्या या कार्यक्रमात आपण जसे पुढे जाणार आहोत तसे त्यांनासुद्धा आपण या कार्यक्रमात सहभागी करणार आहोत. तर या पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कपच्या 2ऱ्या वर्षाची घोषणा आज आपण करणार आहोत. आपण सर्वांचे जर फोटो काढून झाले असतील तर मी आता निमंत्रित करते श्री सत्यजित. नमस्कार. पाणी फाउंडेशनच्या वतीने मी पुन्हा एकदा 17 फेब्रुवारी 2016 रोजी सत्यमेव जयते वॉटर कप चा पहिला टप्पा म्हणजे पायलट टप्पा याच सह्याद्रीवरनं माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आला होता. त्यावेळेस आम्हाला कल्पना नव्हती की हा प्रयत्न कितपत यशस्वी होईल. लोकांना, गावकऱ्यांना प्रशिक्षण दिले तर ते स्वतःच्या श्रमातून त्यांच्या गावाचा पाणी प्रश्न सोडवतील का, त्यासाठी ते निधी उभा करू शकतील का, गावातील गट तट आणि राजकारण यावर मात करून एक नवीन एकी निर्माण करू शकतील का, या सर्व प्रश्नांची उत्तरं स्पर्धेदरम्यान आपल्या गावकऱ्यांनी दिली. 1 कोटी लिटर एवढी पाणी साठवण क्षमता फक्त 45 दिवसात त्यांनी निर्माण केली. त्यांनी दाखवून दिले की त्यांना एक नवीन सुरुवात करायची आहे. त्यांना एक नवीन गाव, एक नवीन महाराष्ट्र, एक नवीन देश घडवायचा आहे स्वतःच्या ताकदीने. ही किमया घडवणे काही सोपे नव्हते. आणि जी गाव त्यावर आता एक छोटीशी फिल्म पाहूया.